आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बेडकी हा सरकारी मराठी शाळेत वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात. बेडकिहाळ येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा नंबर 4 वार्षिक स्नेह संमेलन व 7 विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ पालक मेळावा कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते प्रमोद कुमार पाटील हे होते. या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक डीएन दाभाडे उपस्थित होते. कांतीलाल राठोड, धीरज पवार, डॉक्टर अर्चना कुलकर्णी, डी सी वाकपाटे, दादासाहेब जाधव, चांद मुल्ला आदींची प्रमुख उपस्थिती होती. मुख्याध्यापक ए बी खोत यांनी स्वागत केलं. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, महात्मा गांधी, भगत सिंग, पंडित जवाहरलाल नेहरू, संत ज्ञानेश्वर माऊली व छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आलं. शाळेच्या खुल्या व्यासपीठावर कन्नड, मराठी, लोकगीत, भजन, हिंदी गाण्यांसह देशभक्तीपर बहारदार गाणी, नाटक आदी सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. कार्यक्रमास के व्ही जोशी, डॉक्टर गोपाल महामुनी, नामदेवराव जाधव, प्रधान कुंभार, बाळासाहेब पाटील, संतोष थोरवत, आप्पासाहेब नलावडे, दत्तात्रय जाधव, शिक्षिका एम बी कोरव, एस एस माळगे, संगीत आर्गे, एस ए उपाध्ये यांच्यासह SDMC सर्व सदस्य, पालक, महिला व विद्यार्थी उपस्थित होते. SD दिवटे यांनी सूत्रसंचालन केलं तर आभार SA किल्लेदार यांनी मानले. महानकर न्यूज साठी बेडकिहाळहून कृष्णा आर्गे.